तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की 25 वर्ष आमचं सरकार चालणार, 5 वर्षाने 25 वर्ष चालेल. पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंनी लोकसभेमध्ये भाषण करताना सुप्रिया सुळे म्हणाले की उद्धव ठाकरेंचं सरकार 5 वर्ष चालेल आणि त्याच्यानंतर 25 वर्ष. त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड नवी मुंबईमध्ये भाषण करताना काल सुद्धा तेच म्हणाले. बरोबर आहे. अजितदादांना आम्ही आज हा प्रश्न विचारला. अजितदादा म्हणाले जे म्हणतायत त्यांना विचारा, मला फक्त माझ्यापुरते प्रश्न विचारा. अजितदादा इज नॉट ऑन द टेबल कुठेतरी, असा त्याच्यातनं अर्थ काढायचा का? ते त्यांचं वेगळं काम करतायत आणि आपल्याला एक अनुभव येऊन गेलेला आहे. मला असं वाटतंय की अजितदादा असतील, त्यांचे ज्येष्ठ नेते प्रमुख पवार साहेब असतील, या सगळ्यांच्या या सरकारविषयी आणि मुख्यमंत्र्यांविषयी सद्भावना आहे. की हा एक अत्यंत उत्तम, प्रामाणिक, सरळ, चांगला माणूस आहे. ह्यांची इंटरेस्ट नाही आहे. महाराष्ट्र हे चांगल्या प्रकारे चालवत आहेत, 3 पक्षाची आघाडी उत्तम प्रकारे चालवत आहेत. ह्याविषयी काँग्रेस पक्षाचं शीर्ष नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व ह्यांच्यामध्ये एकमत आहे. शरद पवार तर सरकारला पूर्ण मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत, पूर्ण मदत करतात. केंद्रातल्या काँग्रेसच्या नेतृत्वाकडून कुठे हस्तक्षेप नाही आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर दोन्ही पक्षांचा पूर्ण विश्वास. नाही पण तुम्ही आयडियोलॉजिकल डिफरन्सेस कसे हँडल करणार आहे, कारण ते हळूहळू वाढत जाऊ शकतात. अजिबात नाही. सावरकरांच्या मुद्द्यांवरनं आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं भारतीय जनता पार्टीने आधीच सांगायला सुरुवात केलेली आहे की आता हा काही हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाहीये. तुमचा जो हिंदुत्ववादी बेस होता, भारतीय जनता पक्ष म्हणजे काय, शंकराचार्य आहेत का, पुरीचे किंवा इकडले, की त्यांच्या सहीशिवाय कोणी हिंदू झालाय किंवा नाही, हां ते ठरवतील तो हिंदू आणि ते ठरवतील तो अहिंदू, ते कोण ठरवणार? आमचं मन आम्हाला सांगेल आम्ही काय आहोत ते ना. आमचा पक्षाचा आत्मा आम्हाला सांगेल आम्ही आहोत नाही ते. आम्हाला माहिती आहे आम्ही किती हिंदू आहोत आणि किती अहिंदू आहोत ते. हिंदू असणं म्हणजे रोज उठून मॉब लिंचिंग करणं नाही, म्हणून आम्ही हिंदू नाही. आणि ते मॉब लिंचिंग का होत होतं, कोणत्या व्यापारासाठी होत होतं, कॅडर जे ज्या इजमवरती तयार झालंय ते कॅडर जर उद्या भाजप म्हणाले की जाऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. आमचं कॅडर आम्हाला माहिती आहे, असं इकडे तिकडे जाणार नाही. ते काय असे कळत नाही आहेत. बाळासाहेबांनी एका विचारानं, निष्ठेनं ही फौज निर्माण केलेली आहे. आम्ही आहोत ना, माझं उदाहरण घ्या ना तुम्ही. पण याच मुद्द्यावरनं काय होतं ना, आता येऊ घातलेल्या निवडणूक आहेत, म्हणजे विशेष करून बीएमसीच्या निवडणूक आहेत आणि एक मिनी विधानसभा महाराष्ट्रात होऊ घातल्यात महत्त्वाच्या महानगरपालिकात. या निवडणुकीमध्ये शिवसेनेला कदाचित या मुद्द्यावर जास्त टार्गेट केलं जाऊ शकतं की शिवसेनेने हिंदुत्व सोडलंय, हिंदुत्व सोडलं. कोण करणार टार्गेट? भाजप. भाजप म्हणजे कोण? भाजपचे नेते. बघा हे जे बोलतायत ना आमच्या विरुद्ध, ते सगळे बाडगे आहेत, ते सगळे बाहेरच्या पक्षातून आले आहेत. त्यातले मूळ भाजपचे किती आहेत? तुम्ही कालपासून मी पाहतोय टीव्ही आणि मजा बघत असतो. अरे हा तर या पक्षात होता, अरे हा तर त्या पक्षात होता, अरे तो तर इकडे एनसीपीत होता, अरे हा तर आमच्याकडून गेलाय. हे कोण भाजप? हे बाडगे आहेत. हे बाडगा जो असतो ना बाडगा, भाजप जास्त कांदे. भाजपवाले म्हणतात की जे एकमेकांना शिवाय होते ते जर एकत्र येऊ शकतात, आम्ही काय घेऊ शकत. हा जो बाडगा ना जोरात बांग देतो असे आमचे साहेब म्हणायचे. हे असतात नाही, जे षंड लोक असतात जास्त कांदे खातात बाडगे मोठ्याने. हे सगळे आमच्या विरुद्ध बोमलणारे काल टीव्हीला बघत होतो मी दिल्लीत बसून. अरे मोठ्याने आपल्या निष्ठा दाखवतात त्या. बघा पहा, मूळ भाजपवाले मागेच आहेत.